गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे इज ट्यूसडे। टुडे वी लर्न मिक्सड प्रॉब्लम्स। द टॉपिक नेम इज एडिशन एंड सब्स्ट्रैक्शन मिक्सड प्रॉब्लम्स। हे पहा मुलींनो, मागील दोन तासाला पण मागील दोन व्हिडिओमध्ये ॲडिशनचे फर्स्ट प्रॉब्लेम पाहिले होते आणि त्यानंतर पुढील दोन तासाला सबस्ट्रॅक्शनचे दोन व्हिडिओ पाहिले होते। यानंतर आता आपण एकाच गणितामध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ह्या दोन्ही मेथड येतात, या दोन्ही रिॲक्शन येतात, मग ते कसे येतात ते आपण बघणार आहोत। एकच गणित आहे पण एकाच गणितामध्ये ॲडिशन पण दिलेलं असतं आणि सबस्ट्रॅक्शन पण दिलेलं असतं आणि मग ते कसं सॉल्व करायचं यालाच म्हणायचं मिक्सड प्रॉब्लेम। एक उदाहरणादाखल पुस्तकामध्ये गणित दिलेलं आहे, बघा। देअर आर 42,306 ट्रीज इन अ फॉरेस्ट, म्हणजे एका जंगलामध्ये 42,306 झाडं आहेत। ऑफ दीज, म्हणजे त्यापैकी 23,479 आर टिक ट्रीज, त्यातले टिक ट्रीज आहेत 23,479 अँड 60,675 आर सब बबुल ट्रीज, जे बाभळाचे झाडं आहेत। हाऊ मेनी अदर ट्रीज आर देअर इन द फॉरेस्ट, म्हणजे जंगलामध्ये एकूण 42,000 झाडं आहेत, या 42 झाडांपैकी 23,400 हे टिक ट्रीज आहेत, लिंबाची झाडे आहेत, आणि 16,675 हे सब बाबूलचे झाडं आहेत। मग हे दोन्ही झाडं आहेत प्रकारचे, पण उरलेले जे झाडं आहेत ते किती आहेत हे विचारलं। म्हणजे बघा, आपण दुकानामध्ये जातो, दुकानामध्ये गेल्यानंतर आईने आपल्याला 100 रुपये दिलेले असतात आणि आई सांगते की मी सांगितलेल्या ह्या दोन वस्तू घेऊन ये। आपण आई आपल्याला सांगते साखर आणि तांदूळ घेऊन ये, मग आपण काय करतो, 30 रुपयाची साखर आणि 40 रुपयाचे तांदूळ घेतो आणि दुकानदाराला काय करतो, 100 रुपयाची नोट देतो। मग दुकानदार काय करतो, 40 रुपयाची साखर आणि तांदूळ ह्या दोन्हीचे मिळून किती झाले पाहतो, 70 रुपये। आणि तुम्ही 100 रुपयाची नोट ज्यावेळेस देता त्यावेळेस दुकानदार काय करतो, ह्या दोन्हीचे किती होतात ते बघतो, म्हणजे तांदूळ आणि साखर घेतले ह्या दोन्हीचे मिळून झाले 70 रुपये, आणि तो काय करतो, त्या 100 रुपयामधून तो 70 रुपये वजा करतो आणि 30 रुपये तुम्हाला परत देतो। या पद्धतीने कशा, म्हणजे दोन साखर आणि तांदळाचे पैसे एकत्रित केले म्हणजेच ॲडिशन आलं, आणि तुम्ही दिलेले 100 रुपये त्यातून हे ॲडिशन करून आलेले 70 रुपये तो वजा करतो आणि 30 रुपये तुम्हाला परत देतो, म्हणजेच मायनस करतो, म्हणजेच ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोन्ही एकत्र आले। तसं बघा, 23,479 हे टिक ट्रीज आहेत आणि 60,675 हे सब बाबुल ट्रीज आहेत। मग हे दोन्ही मिळून किती झाले बघा, 9+5=14, कॅरी ओव्हर 1, 7+7=14, या पद्धतीने हे ॲडिशन केले। मग हे टिक ट्रीज आणि सब बाबुल ट्रीज हे ॲडिशन करून आल्यानंतर झाले 40,154। पण बघा, एकूण ट्रीज किती आहेत, एकूण ट्रीज आहेत फॉरेस्टमध्ये 42,306, म्हणून 42,306 हे घेतले, यातून टिक ट्रीज आणि सब बाबुल ट्रीज वजा करायचे, म्हणजे जे उत्तर येईल ते दुसरे झाडं असतील। मग या पद्धतीने ते ॲडिशन केलेले आहे बघा, 6-2, 6-4, 2, 0-5, 5, × 3, (2, 2-1, 2-0, 2, 4-4, 4, 0) या पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला। आता बघा, हे पहिलं गणित आपण वाचूयात, मी इथं फळ्यावर लिहिलेलं आहे, पहा पहिलं गणित बघा। रोहन स्पेंड ₹27,658 फॉर परचेसिंग कॉम्प्युटर्स,
म्हणजे रोहनने कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी 27,658 रुपये दिले अँड 16,478 ऑन अ प्रिंटर अँड स्कॅनर. प्रिंटर अँड स्कॅनरसाठी त्यांनी 16,478 रुपीज दिले. पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग म्हणजे पॅक करणे आणि वाहतूक करण्यासाठी द गुड्स या मालाचे एक्स्ट्रा रुपीज रोहन स्पेंट. रोहन एक्स्ट्रा रुपीज दिले और टोटल ऑफ रुपीज 47,000. म्हणजे या दोन वस्तू कॉम्प्युटर आणि प्रिंटर त्यांनी खरेदी केले पण दुकानदाराला देताना त्यांनी 47,000 रुपीज दिले. नंतर हाऊ मच डीड ही स्पेंट ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट आणि उरलेली रक्कम ही पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टिंगसाठी त्यांनी दिली एक्स्ट्रा. मग आता काय करायचं, कॉम्प्युटरचे किती रुपये दिले बघा एवढे, प्रिंटरचे किती रुपये दिले एवढे, म्हणजे जसे आपण साखरेचे तांदळाचे पैसे दिले ते अधिक केले आणि 100 रुपयाच्या नोट्यातून साखर आणि तांदूळ वजा केले त्याप्रमाणे 26,7658 कॉम्प्युटर, 16,478 प्रिंटर आणि स्कॅनर खरेदी केले, याचे आपण ॲडिशन केली